नमस्कार, पुन्हा एकदा आपले एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार राज्यातील सेवानिवृत्त निवृत्ती वेतन धारकांना सुधारित अंश राशीकरणाचा लाभ लागू, याबाबतचा जे आर सुद्धा जे निर्गमित झालेला आहे त्याबद्दलचे सविस्तर अपडेट आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्ती वेतन धारकांना सुधारित अंश राशीकरणाचा लाभ देण्याबाबत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. दिनांक 1 जानेवारी 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या ज्या निवृत्ती वेतन धारकांनी महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 नुसार 6व्या वेतन आयोगानुसार निश्चित होणाऱ्या निवृत्ती वेतनाप्रमाणे अंश राशीकरणाचा लाभ घेतला आहे, तसेच दिनांक 5 जून 2021 रोजीच्या शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा निवृत्ती वेतन धारकांच्या कुटुंबियांना सुधारित निवृत्ती वेतनावर अंश राशीकरणाचा लाभ अनुदेय करण्यात आलेला आहे. आणि यानुसार विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी सदर दिनांक 1/1/2016 ते दिनांक 31/12/2018 या कालावधीत मृत पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून प्रकरणाची योग्य ती पडताळणी छाननी करून सदर कार्यवाही शासन पूरक पत्रकाच्या दिनांकापासून 6 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतनधारक यांना वरील पूरक पत्रक योग्य त्या फेरफारासह लागू असणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 248 नुसार प्रदान केलेले अधिकारी आणि त्या संबंधीची इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असा आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतन धारक यांनाही लागू असतील असा निर्णय देण्यात आलेला आहे. आणि या संदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय इथं आपण दाखवत आहोत, तो तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.